पवारांनी दिलेल्या कबुलीनंतर आता पुढची बातमी आहे त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांच्या वक्तव्याकडे आपण बोलूया. मंत्रीपद दिलं तर काम करायला आवडेल असं सुनेत्रा पवारांनी म्हटलंय. राज्यसभेवर सुनेत्रा पवारांची बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर आज पुण्यात सुनेत्रा पवारांचं अगदी जंगी स्वागत करण्यात आलं. सुनेत्रा पवारांना एनडीए सरकारमध्ये मंत्रीपद मिळेल अशी सूत्रांची माहिती. नक्कीच कुठलीही चांगली काम करण्याची संधी असेल तर आपण त्या संधीचं सोनं करण्यासाठी माझे नक्कीच प्रयत्न असतील.